मित्रांनो आपण फायनली साईटवर आलेले आहेत, काम आपलं चालू झालेले आहे। कारण की आता आपण आज जरी खोदून घेणार आहे, कारण की पाईप टाकायसाठी त्याच्यामध्ये आपल्याला नवीन चार स्टँड पोस्ट करायचे आहे, तर त्याच्यामध्ये पाईप टाकणार ना। आज आपण तिघे जण आहे, चार जण आहे, तिघे जण आहे, मी पण जाणार आहे दुसऱ्या साईटवर। तर आपले मोठू भाई आणि राहुल भाई तिथे दोघेच जण असतील, त्यांच्याशी बोलून घेतो काय ते त्यांचं म्हणणं काय आहे ते सांगतील तुम्हाला। तर हॅलो गाईस, नमस्कार, साई चरण मध्ये तुमचा डोंगारी गरम पंचायत। आज आपला दुसरा दिवस आहे, तर आज जाऊ। काल आपलं थोडंसं लिकेज काम केलेलं आहे, लिकेज काढलेलं आहे, तर आज जाऊ। काय होते काय नाही ते नाही तर आपण आज पूर्ण पाणी स्टँड पोस्टला सोडून देऊ। मी तुम्हाला पुढं पुढं बघत राहा, व्हिडिओला स्किप करू नका, आणि चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब का नाही करत ते सबस्क्राईब करून घ्या। डोंगारी गरम पंचायतला जा। हां, आज आपले डोंगारी गरम पंचायतला जाणार आहेत आमगाव। आपले तिकडनं काम झालेलं आहे, आज नक्की टाकीमध्ये पूर्ण पाणी भरून ना सोडून दे, खोलून वाल खोलून द्यायचं आहे आम्हाला बघायसाठी। पाणी जाते करायचं जाते करायचं तिकडे, जरा टेकडी आहे, टेकडीवर पाणी जाते का ते बघायचं आहे। राहुल भाई आपला काय सांगेल ते आता इथे काय सांगू, आता जसा सांगते तसा। आम्ही तिकडनं पहिलं खोदत होतो, तिकडनं तर सांगत होता मला काय इकडे स्टँड पोस्ट नाही करायचं, याच्यापेक्षा लांब थोडा करायचा आहे। तर आम्ही इकडे आलो कारण की तिकडनं फायनल झालेले नाही होते, तर आता आम्ही इकडनं चालू करणार आहे खोदायला। थोडीशी झरी खोदलेली आहे, तर माती खूप कडक आहे वरती, ही बघा पिकाव सुधी बसत नाही, बघा आतमध्ये थोडीशी नरम आहे पण वरती कडक आहे दाबलेली माती म्हणून। तर आपण इकडनं चालू करणार आहे आता। राहुल काय सांगत होते? मी आता काय सांगू, त्याचा एवढा बेस्ट खानस होता ते नाही ना, इकडे आता कडक जगात इकडे मीच आता ट्राय मारणार आहे बरोबर कडक आहे काय, मुद्दा मी मारतात तसे देत नाही टिकाव। आपण इकडे स्टँड पॉस एक करणार आहे, तिथून लाईन येईल असे, एक तिकडे गेलेले हे, एक असे समोर गेलेले, एक इकडे खाली गेलेले, एक असे गेलेले हे। आपण असे चारी कोपऱ्याला ईस्ट वेस्ट असं चारी बाजूला चार केलेत लाईन। आपण म्हणजे एक ये साईडला एक स्टँड पॉस्ट जास्त करायचा, एक ते साईडला स्टँड पॉस्ट जास्त करायचा, एक ते साईडला जास्त, एक ये साईडला जास्त। तर आता ये साईडचा हा स्टँड पॉस्ट करायला आलेला, पहिला आपण ते साईडला गेलेलो होतो, तर ते तिथे घर आहे ते सांगतात काय इथे नाही करायचं, थोडंसं पुढं करायचं आहे, तर पुढं आपल्याला सांगलेले नाही होते ते सोडून दिले ना। आता आपण ये साईडवर आले, हे बाजूला आलेलं आहे, हे खोदून ना ते वाल पण घेऊन येतात, बॉल वाल घेऊन येतात, ते आपण टाकीला लावणार आहे ना, टाकी पूर्ण ओव्हरफ्लो करून ना एकदमच खास कम पाणी सोडलं काय तिकडे जी चौक ब्लाइंड झालेली आहे ती तसा रे ना समोर तसं। मी चेक करणार आहे खरोखर कडक आहे का कसं आहे ते, नाही तर एक असे जास्त ऍक्टिंग करतात ना। खरोखर कडक आहे, थोडस म्हणजे सांगायचं खूपच कडक आहे। पहिले आपण गेलेले तिकडं व्यवस्थित, इकडनं थोडं कडक आहे, आता तर ते गेला ना। खूप स्ट्रॉंग आहे, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। तर आज आपला एक टीम नंबर आलेला नाही आहे जगदीश, आज आम्ही तिघे जण आले, रमण आणि दिलीप भाई और राहुल भाई। रमण तर दुसऱ्या साईडवर जाणार आहे, फक्त आम्ही दोघे इकडे राहुल भाई आणि दिलीप भाई दोघे राहील इकडे। खणायला चालू आहे, जेवढा खणता येईल तेवढा खणून घेईन झरी, बाकीचा संध्याकाळी आम्ही मार्केटला जाणार आहे बाजारला, इकडे बाजार आहे आमगाव, संध्याकाळची जाणार आहे बाजारमध्ये। मित्रांनो आज आपण टाकी ओव्हरफ्लो केलेली आहे, कारण की थोडं आता पाणी बाहेर पडायला लागलेलं आहे, कारण की आपण
दोन दिवस टाकी पाण्याची चालू ठेवलेली होती, मध्ये बंद नाही मोटर केलेली होती म्हणून ते भरली नाही, तर भरली नसती कारण की मोटरचा प्रॉब्लेम आहे, दोन पॅनल पण तुटले. मित्रांनो, पाणी आपल्याला जे स्टँडपॉसला नाही येत होतं पाणी ना ते स्टँडपॉसला यायला लागलेलं आहे, तर आपलं काम सक्सेसफुली झालेलं आहे. मित्रांनो, आपलं सक्सेसफुली काम झालेलं आहे, तर व्हिडिओ तुम्ही असेच बघत राहा आणि एकमेकाला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की असे व्हिडिओ बघायला तुम्हाला दुसऱ्या चॅनलवर नाही भेटणार. आपणच असे व्हिडिओ बनवतो, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि तुमची सुद्धा मोटर खराब झाली असेल तर आपण रिपेअर करू, तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि रिपेअर करू. तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, कमेंट करा प्लीज. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ.